परळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान सुरू होतं. या निवडणुकीसाठी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पॅनलमध्ये अटीतटीची लढत होत आहे. ही निवडणूक जरी होत असली तरी मतदान केंद्रावर मात्र एक सुखद घटना पाहायला मिळाली. सकाळपासूनच धनंजय मुंडे हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी बूथवर ठाण मांडून बसलेले दिसले, तर दुसरीकडे पंकजाताई मुंडे याही बूथला भेट देत फिरताना दिसल्या. परळी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा या मतदान केंद्रावर या दोन बहीण भावांची काही सेकंदांची धावती भेट झाली. दोघांनीही एकमेकांना हास्यविनोद करत नमस्कार घातला. अटीतटीच्या या निवडणुकीत मुख्य नेते आपली खुशाली विचारतात हे पाहून दोन्ही गटातील कार्यकर्तेही चांगले सुखावले होते.